पुणे कोथरूड परिसरातील वेगवेगळ्या कंपन्यातील कर्मचारी साई गणराज या ट्रॅव्हल बसने कोकणातील हरिहरेश्वरकडे पर्यटनासाठी निघालेल्या बसचा तामिणी घाटातील कोंडेथर गावाच्या हद्दीत अवघड वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. बस पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात 2 जण जागीच ठार झाले आहेत तर 55 प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात सकाळी 7:30 सुमारास घडला. अपघाताची माहिती माणगाव पोलिसांना मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ माणगाव येथील साळुंके रेस्क्यू टीमला पाचारण केले. तसेच अपघातग्रस्त वाहनातील जखमींना बाहेर काढून माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रुग्णवाहिकेतून पाठविण्यात आले. सुरभी रवींद्र मोरे आणि कांचन मारुती मांजरे असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलांची नाव आहेत. या अपघातात बसचे प्रचंड मोठं नुकसान झालं असून या प्रकरणी वाहन चालक भैरवनाथ दत्तात्रय कुंभार याच्यावर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिथे अपघात घडला त्या ठिकाणी धोक्याचे वळण असल्याने भविष्यात दुर्घटना घडू नये यासाठी माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम आणि रस्ते विकास मंडळाकडे पाठपुरावा करून वळणावर लोखंडी संरक्षण कठडे उभे करून घेतलं होतं. त्यामुळेही ट्रॅव्हल बस पलटी होऊन कठड्याला अडकली. त्यामुळे ही मोठी दुर्घटना घडली आहे.